अरे नमस्कार, मी ज्योतिषाचार्य पंडित मनोमिलन घायाळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कोविड राशी भविष्य। तर मंडळी कसे आहात सगळे, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हात धुताय ना? धुवायलाच हवेत, कारण मी घेऊन आलोय तुमच्या हातावरील रेषांचा खेळ। दौडू नका वेळ। तर फोडणीची रास आहे, पुढील रास आहे कर्क। या राशीचे बोधचिन्ह आहे खेकडा। खेकड्याने एखादी गोष्ट आपल्या नांगीत पकडली की नांगीत तुटेपर्यंत तो ती गोष्ट सोडत नाही। तू कराटेचा मराठे हो? त्याचप्रमाणे या राशीतील लोक मोबाईलवर कॅन्डी क्रश खेळून खेळून मोबाईल जोपर्यंत क्रश होत नाही तोपर्यंत मोबाईल खाली ठेवत नाही। मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही। और हार का जीतने वाले को बाजीगर कहते। त्यामुळे इच्छा शक्ती प्रबळ ठेवा, लवकरच आपल्या मित्रांसोबत गोवा गाठाल यावर विश्वास ठेवा। राशीच्या पंचमस्थानी राहूने प्रवेश केल्यामुळे आत्मविश्वास जरा दुबळा होईल। पण लक्षात ठेवा, ज्याला विजयाची झिंग असेल तोच खरा लुडो किंग असेल। या राशीचे लोक चंचल स्वभावाचे असतात। गलगले ती थँक्स म्हणाली, तुम्हाला नाही मला थँक्स म्हणाली, मला नाही तुम्हाला थँक्स म्हणाली। गलगले हे करू की ते करूच्या नादात हे लोक काहीच करत नाही, त्यामुळे यांच्या हातात काहीच लागत नाही। पण जेव्हा हाताला काहीच लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि याच अनुभवाच्या जोरावर तुम्ही जग जिंकाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर वेळीच जागे व्हा, मिळेल ती कामं मुकाट्याने करा, आजची भांडी आजच घासा। विवाहित मंडळींना विशेष काळजी घ्यावी लागेल, बायको प्रेमळ वागून पापड लाटून घेऊ शकते। मोठा गेम झाला यार। टीव्हीच्या रिमोटवरून घरात खनघोल युद्धाची शक्यता। युद्ध टाळण्यासाठी फुकट्या मित्रांच्या जीवावर असलेल्या आपल्या मुलांना नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेऊन द्या। रस्त्यावर पैसे सापडण्याचा योग संभव। ज्योतिरी दिलकर चले गए बोले क्या बिंदास पांच छह आइटम बहुत माले अपने पास। पण लक्षात ठेवा, क्षणात आलेली प्रसिद्धी आणि क्षणात आलेला पैसा कधीच टिकत नाही। मूड खराब हो गया, मूड खराब हो गया। त्यामुळे पैसे उचलताना 10 वेळा विचार करा की तुम्ही नक्की पैसेच उचलतात की कोरोना। अग बाबा, शनीच्या कोपामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांच्या घरी वायफायवर ताण येईल। उत्तम रेंज मिळवण्यासाठी वायव्य पूर्व दिशेला अँटीना करून 3 लवंगा मागे फेका। हे म्हणजे किसका कुछ, किसका कुछ हे जरा बोलता मेरी मुझा असं झालं यार तुझं। पुढील रास आहे सिंह। लायन जंगलाचा राजा। अरे मा वाघ आहे तो। हा तर पुढील रास आहे सिंह। या राशीचे लोक तत्वनिष्ठ, उत्साही व प्रफुल्लित स्वभावाचे असतात। ओ भाभी जी, दलगोना कॉफी बनाइए, चक्की बताइए जरा, आप कभी केएम चैलेंज व्हाट्सएप पे। या राशीतील स्त्रियांनी घाला पिठामध्ये तेल, मग कोण बनवारे। कोण जरी बनवता येत नसेल तर आयत बनवा, पण बटाटा घालायला विसरू नका, नाहीतर समोसाऐवजी तिखट खारी खावी लागेल। युवकांसाठी आजचा दिवस परिश्रमाचा असेल। कोरोनाच्या रेड झोनचं संकट जरी टळलं असेल तरी पबजीचा रेड झोन तुमची पाठ सोडेल असं दिसत नाही। रेड झोनला बगल द्यायची असल्यास लँडिंग केल्यावर मिळेल त्या गननी उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्टला 5 राऊंड फायर करावे। आजच्या दिवशी वृश्चिक राशीचे बॉट्स तुमच्यासाठी लकी ठरतील। सिंह राशीच्या लोकांना मिरवण्याची हौस असते, मग तो वहिनींसाठी घेतलेला निर्लेप तवा असो, फेवरेट टुरिस्ट पॉइंट गोवा असो की नागपूरचा खरा मावा असो, मजा आया। पण ना, मावा खाऊन मिरवणं
महागात पडू शकत. धाडसी कामे कराल, सोसायटीतील माकडांना हटकणे, भिंतीवरील पालीला हुसकावून लावणे, तसेच आज संध्यासमयी शुभकाळ असल्याने हाताने डास मारण्याचे नवीन विश्वविक्रम रचाल. पुढील रास आहे धनू. भाई भाई, भाई भाई। या राशीचे लोक हे अतिशय संतापी स्वभावाचे असतात. प्रत्येक गोष्टीवर आपली मतं परखडपणे व्यक्त करत असतात. फेसबुक, युट्यूब, ट्विटरच्या माध्यमावर कमेंट सेक्शन मध्ये वाद घालणारी मंडळी ही मुख्यतः या राशीची असतात. आपणच बरोबर, बाकी सगळे चूक, कधी मिटतच नाही या राशीची भूक. या राशीवर प्लुटोची कृपा असल्याने व्यवसायाच्या नवीन कल्पना सुचतील. चिकनचे वाढते दर पाहून पोल्ट्री व्यवसायात उतरण्याची इच्छा होईल. हजारो मुर्गिया पालूंगा जो लाखो अंडे देंगी. महिलांना गृह उद्योगात अपेक्षित यश मिळेल. पापड, चकल्या, करंजा, अनारसे यांसाठी मुबलक वेळ मिळेल. दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी आली. अहो, भाजणीचं पीठ संपेल पण घरी बसून खाणारं गिराईक मात्र थकणार नाही. एकच जानवर की चमडी. पुरुषांना उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. रमी सोबत तीन पत्ती जोडधंदा म्हणून करू शकता. The name's Bond. James Bond. या राशीतील लोक हे भलतेच आशावादी असतात. कोरोना नंतरचं जग कसं असेल, प्रेयसी सोबत थिएटर मध्ये कॉर्नर सीट मिळेल की नाही, दिवाळी पहाटेला आकाश दिवे आकाशात सोडता येतील की नाही, आयपीएल वर सट्टा लावता येईल की नाही, वर्क फ्रॉम होम प्रमाणेच वोट फ्रॉम होम केल्यास लोकशाहीचं काय होईल, अशा विवंचना डोक्यात थैमान घालतील. नको केस करूस, कारण आपला अंदाज चुकला ना की खूप त्रास होतो. पण लक्षात ठेवा, वर्तमानाची कास धरल्याशिवाय भविष्याचा ध्यास पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे कोरोना नंतर जगाचं काय होईल याचा विचार करण्यापेक्षा या काळात कोरोनाशी कसं लढता येईल याकडे लक्ष द्या. व्हेरी स्मार्ट. आणि लॉकडाऊनच्या काळातील प्रेमवीरांसाठी FB वरील विशेष व्यक्तीला प्रेमात पाडण्यासाठी जेवलीस का घायाळ हे माझं विशेष पुस्तक ऑनलाइन उपलब्ध. चढा समझाओ इसे, समझाओ. ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं, मगर इसे खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया के किसी बाजार में नहीं बिकता. मर्द उसे लेकर पैदा होता है. आजचा शुभांक 2, करेल घात रेड झोन. ए, तुझे आयशात बांधा बाजूला. शुभ रंग मरून, भीती बाजूला सारून, घ्या कोविड टेस्ट आजच करून. जे नाही तर जारी. मालूम आहे तर बापको मासिका. चल, या भागात एवढंच मला निरोप द्या. जाता जाता एवढंच म्हणेन, कधी जिंकतो हिरो तर कधी जिंकतो विलन, कधी जिंकतो हिरो तर कधी जिंकतो विलन, पण तुम्हाला कायमच जिंकवेल घायाळांचा मनोमिलन. मराठी कंटेंट आहे ना, मराठीत बोला. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार मराठी. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ चित्रफित आवडले असेल तर प्लीज ती लाईक पसंत होतील. ते बटन दाबायला लागतं. ते लाईक ते बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं ब्लॅक हॉर्स स्टुडिओज हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का असेच एंटरटेनिंग व्हिडिओ अजून जर का बघायचे असतील तर ते बेल आयकन ते फक्त दाबा. हा, ती बेल आयकन दाबा. आणि घाया ह्या पात्राला घेऊन आम्ही नवीन सिरीज घेऊन येत आहोत. अरे, असं बोलायला पाहिजे ना, प्रेक्षकांमध्ये क्युरिओसिटी वाढते. सिरीज घेऊन आम्ही येत आहोत आणि ती सिरीज कशावर असावी ही खाली कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला शिव्या घालून सांगा. चला, तोपर्यंत आम्ही निघतो. बाय बाय.